साई बोलते हैं, साई बोलते हैं। माझ्या प्रिय मुलांनो, लोकांमध्ये भक्ती आणि श्रद्धा जागृत करण्यासाठी मी तुला माझे साधन म्हणून निवडले आहे। तुझ्या मुखानी माझ्या चमत्काराची स्तुती ऐकून तुझे कुटुंब, नातेवाईक आणि मित्र माझ्याबद्दल माझ्या उपस्थितीचा विचार करू लागले आहेत आणि हळूहळू त्यांच्याही माझ्यावर आणि माझ्या शिकवणीवर निर्माण होईलच। मला आज माझ्या सर्व मुलांना एक गोष्ट सांगायची आहे। घरातील वडिलांचा, आई वडिलांचा नेहमी आदर आणि सेवा करा। जे कुटुंब आपल्या वडिलांबद्दल प्रेम आणि ज्या घरामध्ये मोठ्यांचा आदर आणि प्रेम आहे, ते घर आणि कुटुंब मला खूप प्रिय आहे। आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा। तुम्ही जितके जास्त प्रेम आणि करुणा दाखवाल, तितके जीवनामध्ये सगळं बरं होईल आणि स्वतःला पुन्हा संरचित करा। लवकरच मी तुम्हाला विठ्ठलांच्या रूपामध्ये दर्शन देईन व तुमच्या समोर प्रकट होईल। सदैव आनंदी रहा आणि हसत रहा, कारण माझे भरभरून आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत।